आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय रे नील, दुपार पासून घरात जिकडे जाईल तिथे मेनका दिसतीये. साजिकच आहे मॅडम, मी परत आलीये म्हणल्यानंतर ती जास्त लक्ष ठेवून असणार, जास्त सावध असणार. नील, आपल्याला ना ती लवकरात लवकर खोली शोधली पाहिजे, लवकरात लवकर ते रहस्य शोधून काढलं पाहिजे. पण मेनका जोपर्यंत घराबाहेर जात नाही ना, तोपर्यंत काही होणार नाहीये. काळजी करू नकोस तू प्रिया, आपण प्रयत्न करतोय ना, सापडेल ती खोली. नील, आज आपण ज्या भागात गेलो होतो तिथे मेनका होती, म्हणजे नक्कीच त्या भागात खोली आहे आणि ती तेच आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते. इथे काय करताय तुम्ही दोघे? नाही, घराच्या ह्या कोपऱ्यात आपण कधीच येत नाही ऍक्च्युली. मग तुम्ही दोघी काय करताय? काय विचारतोय मी? काही नाही, घरामध्ये काही चेंजेस करायचे होते ना, म्हणून इथे बघायला आले होते. प्रिया, आधी एकदा मी जेव्हा घराच्या त्या भागात गेलो होतो ना, तेव्हा मी तिथे मेनका आणि वैजंतीला एका दरवाजासमोर उभं बघितलं होतं. जे खिचडी बनवतात आणि त्याच भागात एका खोलीत मी त्यांना खिचडी घेऊन जाताना बघितलंय. म्हणजे बघ ना, आपल्या घरी खिचडी कुणीच खात नाही तरीही त्या बनवतात, आणि ती खिचडी बनवायला त्या कुणालाच देत नाहीत, त्या स्वतः तयार करतात. नील, म्हणजे नक्कीच त्या खोलीमध्ये काहीतरी असणार आहे, आपल्याला शोधून काढलं पाहिजे. पण मेनका, तिला कसं बाहेर घालवायचं? तू त्याची काळजी करू नकोस, मी करतो काहीतरी बंदोबस्त. बाय द वे प्रिया, तुझ्यासाठी हा नवीन फोन आणला होता, तुझा फोन तुटला ना. प्रिया, तू विचारत होतीस ना मेनकाला घरा बाहेर कसं काढायचं? माझ्याकडे एक आयडिया. काय? फोन देतेस? आता तुझा हा नवीन फोन काय कमाल करतो ते बघ. मॅरेज सर्टिफिकेटची भीती दाखवतायत मला, मला आणि तिची ती बहीण. काय समजते ती स्वतःला? मेनकाच्या पॉवरचा अजूनही अंदाज नाहीये त्यांना.
हॅलो, कोण बोलतय? हॅलो मॅडम, मी तुमच्या फॅक्टरीचा मॅनेजर बोलतोय. तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? आणि असा डायरेक्ट फोन करता का कोणी? ठेवा फोन. ओ मॅडम, ऐका ऐका, ओ मला तुमचा नंबर कुठून मिळाला, कोणी दिला, हे सगळं विचारत बसू नका. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथं या तुमच्या गोडाऊनला. ओ, तुमच्या गोडाऊनला आग लागली. काय? हो, खूप मोठी आग लागली. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथं निघून या. हो, मी फायर ब्रिगेडला फोन केलाय, ते येतील. गोडाऊनला आग लागली? नील रे, माझ्या गोडाऊन. हीच युक्ती तिने माझ्या बाबांवर वापरली होती, तर मग तीच आपण तिच्यावर का नाही वापरू शकत? काय करतो अरे, पण हे कळेल, सगळं कळेल. त्याआधी यातलं सिमकार्ड काढून फेकून देतो. सुखानी झोपू देईल त्या शपथ. आले अशी कशी आग लागली असेल गोडाऊनला? मॉम, खाली ये लवकर. अगं तू झोपलीस काय? कुंभकर्णस का? मॉम, आपल्या गोडाऊनला आग लागली, खाली ये. आहे ग, झोपू सुद्धा देत नाही बाई मुलगी. काय झालंय, का ओरडतेस तू एवढी? मॉम ऐक, आपल्या गोडाऊनला आग लागलीये. कुठलं गोडाऊन, काय झालंय? इकडे बस, शांत. बसायला अजिबात वेळ नाहीये मॉम. हे बघ, मी काय सांगते ना ते नीट ऐक. आता ताबडतोब मी तिकडे जातीये. तिकडची सिच्युएशन काय आहे, आतमध्ये किती जण अडकले असतील, मला मला काहीच माहिती नाहीये. हे सगळं मला मॅनेज करावं लागेल, कळलंय? नील, नील, मी केव्हापासून या मुलाला हाका मारते? ओढ येत नाहीये, खाली येत नाहीये, झोपलाय नुसता तो. बर ग बाई, तो उठला की मी त्याला सांगेन. बर ऐक, मी गेल्यानंतर दार नीट लावून घे, झोपून राहू नकोस.